इयत्ता पहिली विषय मराठी पान नंबर 30 वरती आपल्याला ऊ आणि न ही अक्षरे अभ्यासण्यासाठी दिलेली आहेत। चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव या पानावर बरोबर मध्यावर ऊ आणि न ही मोठ्या टाइप मध्ये दोन अक्षरे दिलेली आहेत। काही चित्र आणि त्यांची नावही दिलेली आहेत। चला तर पाहूयात ऊ अक्षराने सुरू होणारे शब्द। ऊ उंदीर, ऊ उखळ, ऊ उंट। आता खालच्या बाजूला दिलेला अक्षर आहे न। न अक्षराने सुरू होणारे शब्द न नळ, न नोट, न नाक। इथे दिलेले शब्द यांचे पहिले अक्षर जर तुम्ही पाहिली असतील तर ती गुलाबी रंगात दिलेली आहेत, म्हणजे ऊ आणि न हे अक्षर कोठेही आले तरी ते आपल्याला पटकन ओळखता येईल। शब्द पहा, ऊ अक्षर ओळखा, ऊ अक्षराला गोल करा। पहिला शब्द आहे उभा, दुसरा शब्द आहे उसळ, पुढचा शब्द आहे उठणे, नंतर आहे उपास, पुढे आहे उत्तर, नंतरचा शब्द आहे उपाय, त्यापुढे आहे उजवा आणि शेवटचा शब्द आहे उमा। या सर्व शब्दांमध्ये ऊ हे अक्षर सुरुवातीला चालले आहे आणि आपण त्या सर्वांना गोलही केलेला आहे। शब्द पहा, न अक्षर ओळखा व त्याला गोल करा। नट, नरम, नक्षी, नगर, नकाशा, नख, नवरात्र, नदी। या शब्दांमध्ये न हे अक्षर सुरुवातीला चाललेला आहे आणि आपण त्या सर्वांना गोलही केलेला आहे। आता ओळखता येईल ना ऊ आणि न अक्षर। गिरव, लिही, म्हण। ऊ आणि न ही अक्षर दोन रेषेत कशी लिहायची ते आता आपण अभ्यासणार आहोत। ऊ अक्षर लेखन, वरच्या रेषेला छोटी वाटी, त्याला जोडून खालच्या बाजूने दुसरी छोटी वाटी आणि डोक्यावरची रेष, हा झाला ऊ। न अक्षर लेखन, दुरेघीमध्ये न अक्षर कसे लिहायचे ते आता आपण पाहणार आहोत। दोन रेषेच्या मध्यावर एक छोटी गाठ करून आडवी रेष मारायची आणि त्याला उभी रेष जोडायची। उभी रेष दोन्ही रेषांना चिकटायला हवी आणि सगळ्यात शेवटी शिरोरेषा, हा झाला न। न स्वाध्याय, दुरेखी वहीत ऊ व न ही अक्षरे 10-10 वेळा म्हणत लिहा। उपक्रम, वर्तमानपत्रातील ऊ अक्षराने सुरू होणारे व न अक्षराने सुरू होणारे 5-5 शब्द पाहून वहीत लिहा। धन्यवाद।